जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर नांदेड। रविवारी लातूर येथे एक क्लासेस चालवणारा चव्हाण नावाचा ग्रस्त क्लासेसच्या वाद्यामध्ये त्यांचा लातूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली। त्या हत्येमध्ये राज्याचे कामगार मंत्री श्री निलंगेकर यांच्या बॉडीगार्ड यांना अटक करण्यात आलेली। सुरुवातीला अटक झाल्यानंतर निलंगेकर मंत्री महोदयांनी सांगितलं, मी यांना ओळखत नाही, यांच्याशी माझे काही संबंध नाही। आणि हे बोलल्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो लोकांनी टाकायला सुरुवात केली। मंत्री महोदय त्यांच्यासोबत त्यांचा बर्थडेचा केक कापताय, मंत्री महोदयांची आई त्यांना कुठेतरी मिठाई देताना फोटो आहे, मंत्री महोदयाच्या बंगल्याच्या बाहेर मोटरसायकलवर हा करण सिंग बसलेला असे चित्र व्हायरल झाल्यानंतर काल रात्री ते सांगताय, ते माझे बॉडीगार्ड गार्ड नाही, पक्षात होते, आता नाही, वेगळे वेगळे पक्षात ते गेले होते। मंत्री महोदय जनतेची किंवा राज्याची दिशाभूल करताय। आणि करण सिंग हा साधा माणूस नाही, करण सिंगच्या हातामध्ये ही कारबाई आहे। म्हणजे ही कारबान पाहिल्यानंतर हा विषय इतका सोपा नाही। करण सिंग याच्याकडे ही कारबाईन कुठून आली, या कारबाईन कुणाची आहे, मंत्री महोदयाच्या घराचं बाहेर कारबाईन घेऊन हा उभा आहे, ही बेकायदेशीरपणे कारबाईन मंत्री महोदयांची स्वतःची आहे काय, त्यांच्या घरात असली किती कारबाईन आहे, असे सगळे प्रश्न निर्माण होत आहे। आमची मागणी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आहे की तुम्ही या राज्यामध्ये जंगल राज निर्माण केलेलं आहे, संपूर्ण तुमच्या नागपूरमध्ये दररोज हत्या, दरोडा, बलात्कारची प्रकरणं वाढत चाललेली आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचे मंत्री महोदयांच्या माध्यमातून टोळ्या काम करत आहे, धुळ्या जिल्ह्याची तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, जलगावमध्ये तीच परिस्थिती, नागपूरमध्ये तीच परिस्थिती, पुणेमध्ये तीच परिस्थिती, आता लातूरमध्ये ही घटना समोर आल्यानंतर हा जंगल राजचा ताजा उदाहरण आहे। करण सिंग यांच्याकडे कारबाईन सकट फोटो दिसत असताना आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी या मंत्री महोदयांचा तात्काळ राजीनामा दिला घेतलं पाहिजे। जर मंत्री महोदय राजीनामा देत नसतील तर यांची हकालपट्टी केली पाहिजे। आणि एखादा त्यांचा बॉडीगार्ड, त्यांच्या जवळचा घरचा माणूस एखादा हत्या करत असेल सुपारी घेऊन, म्हणजे हे गंभीर विषय असताना जर मंत्री पदावर असले तर त्या मंत्र्यांची चौकशी होऊ शकत नाही, त्यासाठी मंत्री महोदयांची हकालपट्टी करून एक उच्चस्तरीय समिती निर्माण केली पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, ही आमची मागणी। आता वेळ झाली एका ब्रेकची, पुन्हा भेटू, तोपर्यंत जय भीम। पाहत रहा सम्यक न्यूज लाइव। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा।